हे गाइस, वेलकम बैक टू माय चैनल मराठी क्वीन। तर आज आहे मेकअप लुक शूट करणार आहे मी, गुढी पाडवा स्पेशल। तर नक्की हा मेकअप लुक बघा आणि कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगा। तर मी आवरून सावरून बसले आहे आणि आज मी साडी घातली आहे, तर ग्रीन कलरची साडी घातली आहे। तर ग्रीन बेस वरच मी मेकअप शूट करणार आहे। तर याच्यामध्ये आहे माझा मेकअप, तर बघू शकता हे सगळा मेकअपचा पिटारा घेऊन आले आहे मी। आणि नक्की नक्की मला माझा मेकअप लुक कसा झाला नक्की सांगा। आणि सध्या मी माझ्या चेहऱ्यावर काहीच लावले नाही, फक्त आणि फक्त मॉइश्चरायझर लावले आहे, फेस वॉश कर। मेकअप लुकला शूट स्टार्ट करू। तर मी अगोदर हे सगळं काढून घेते आणि नंतर मेकअप लुकला स्टार्ट करू। तर लेट्स गेट स्टार्टेड। हे गाईज, तर आता तुम्ही बघत असताल तर मी फर्स्ट वापरत आहे प्रायमर। आणि प्रायमर वापरणं तर तुम्हाला माहिती आहे की प्रायमर कशासाठी वापरतात, तर तेच प्रायमर अगोदर वापरून घेते। म्हणजेच की आपण आपल्याला जे ओपन पोर्स असतात ते क्लोज होतात प्रायमरने आणि स्किन पण खूप स्मूथ होते त्याच्याने। परत आपण जे बेस वापरणार आहोत म्हणजेच फाउंडेशन, कन्सीलर जे काही वापरून ते छान असं ब्लेंड होतं प्रायमरने, त्यामुळे प्रायमर वापरत जावा। आणि त्यानंतर आता मी वापरत आहे, इकडे आहे माझ्याकडे NYBay-चं, हे एक ब्रँड आहे NYBay, चांगलं आहे, ह्याचं सगळे प्रोडक्ट्स खूप चांगले असतात। तर हे मी कन्सीलर विथ फाउंडेशन स्टिक आहे तर ते वापरते। तर आय आपलं जिथे अंडर आय आहे तिथे, परत चीक बोन, परत हे सगळं जिकडे जिकडे थोडंसं आपल्याला डार्क डार्क वाटतंय तिथं लावून घ्यायचं। तर हे वापरून घेतलं म्हणजेच लावून घेतलं की त्यानंतर माझ्याकडे आहे हा स्पंज। तर माझा ब्युटी ब्लेंडर सापडत नव्हता, तर हा असा एक स्पंज भेटतो पावडरला लावायचा स्पंज असतो ना तसाच, पण त्याला थोडंसं ओलं करून घ्यायचं पाण्याने, तर त्याच्याने खूप छान ब्लेंड होतं सगळं। तर ते नक्की तसंच वापरत जावा। तर ते मी छान असं ब्लेंड करून घेते। तर आता त्यानंतर मी वापरत आहे फिट मी, हे पण एक ब्रँड आहे फिट मी म्हणून, याचं फाउंडेशन वापरत आहे मी। तर हा माझ्या शेडचा होता फाउंडेशन माझ्याकडे, मग ते वापरत आहे मी। तर ते पण छान असं अगोदर डॉट डॉट करून लावून घ्यायचं आणि जास्ती पण खूप लावून घ्यायचं नाही, कारण फिट मीचे फाउंडेशन खूप छान आहेत, खूप छान व्हाईटनेस देतात। तर सो प्लीज थोडंसं कमीच वापरा, म्हणजेच जसं जसं आपल्याला वाटेल की लागणार आहे तर तसं वापरत जावा। तर तेच मी पूर्ण छान असं ब्लेंड करून घेते आणि त्यानंतर मी वापरत आहे तेच फाउंडेशन गळ्याला पण लावायचं। नक्की नक्की गळ्याला लावायला विसरत जाऊ नका, कारण चेहरा पांढरा दिसतो आणि गळा काळा, तर त्यानुसार लावत जावा। त्यानंतर मी वापरत आहे NYBay-चं, हे आहे कन्सीलर, सॉरी कॉम्पॅक्ट पावडर। तर तेच कॉम्पॅक्ट पावडर लावते। तर आता समर चालू आहे, उन्हाळा चालू आहे ना, मग उन्हाळ्यामुळं खूप घाम येते येतो, तर कॉम्पॅक्ट पावडर लावणं खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्याने आपला फाउंडेशन हे ते छान असं स्टिक होतं। तर ते लावून झालं, त्यानंतर इकडे आहे माझ्याकडे हे पॅलेट, तर हे स्विस ब्युटीचं पॅलेट आहे माझ्याकडे। तर त्यातला एक शेड घेते मी, तर माझ्या साडीचा कलर ग्रीन आहे आणि काटाचा कलर गोल्डन आहे आणि माझं ब्लाऊज रेड आहे। तर याच्यानुसार मी माझं आय मेकअप करत आहे। तर माझ्याकडे जे लाल रेड कलरचं ब्लाऊज आहे ना, त्याचाच थोडासा शेड होता त्याच्यामध्ये त्या पॅलेटमध्ये, तर तोच वापरत आहे मी। तर तुम्ही याच्या बदले म्हणजे की दुसरा कोणता पण पॅलेट वापरू शकता, तुमच्याकडे जे काही असेल आयशॅडो पॅलेट त्यानुसार वापरायचं। आणि आयशॅडो हे ते लावता येत नसेल कोणाला तरी, तर त्यांनी बोटांनी आपल्या फिंगरने पण लावू शकता। तर मी इकडे ब्रशनं लावते, कारण मला ब्रशनं तितकं जमतं, पण तरी मी प्रिफरन्स म्हटलं तर बोटांनीच देते, तरी कारण बोटांनी खूप छान मेल्ट म्हणजे तसं छान मेल्ट हे ते होतं आणि छान बसतं पण स्टिक। तर त्यानंतर मी वापरला आहे गोल्डन शेड, शिमरवाला होता, तर शिमरवाला गोल्डन शेड वापरत आहे, हाफ कट क्रीज करणार आहे मी। तर तेच, आणि मी खूप जास्त डार्क नाही लावलं, फेंट फेंटच लावले सगळं। तर त्यानंतर मी लावत आहे हायलायटर, हायलायटर म्हटलं तर आयब्रोच्या खाली थोडंसं नाकावर, परत चीक बोनवर, परत थोडंसं ओठाच्या वर लावायचं, त्याच्याने खूप छान असं हायलाईट होतात आपले फीचर्स। तर मी इकडे आता वापरत आहे NYBay-चंच आहे
हे आई शॅडोच आहे पण पिंक पीच पिंक कलर आहे, हे खूप छान कलर आहे तर तो मला आवडतो म्हणून मी त्याचा तेच वापरत आहे ब्लशसाठी। तर ब्लश लावून घेते, जर तुमच्याकडे ब्लश नसेल तर कोणा पिंक कलरचा लिपस्टिक असेल तर ते पण लावू शकता। तर त्याच्यानंतर मी वापरला आहे आयलायनर, तर आयलायनर मला नाही कॅमेरासमोर लावता येत तर तेच मी अगोदर लावून घेतले। त्यानंतर आता वापरत आहे मी मस्कारा, तर मस्कारा लावणं खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्याने आपले डोळे खूप मोठे मोठे दिसतात, तर नक्की मस्कारा लावत जावा। आणि इकडे एक ट्रिक आहे, ट्रिक म्हटलं तर ते काय, मस्कारा आहे ते लावून झाल्यानंतर थोडंसं जे उरलेलं प्रोडक्ट राहतं ना तेच प्रोडक्टनं मी आयब्रो फिल करणार आहे, का तर माझे आयब्रो अगोदरच डार्क आहेत त्यामुळे मी नाही वापरत जास्त त्याला काही। तर त्यानंतर आता वापरत आहे मी एन वाय बेचंच होतं हे पण ब्लॅक गोल्ड काजळ वापरत आहे, तर ते बघू शकता। तर मस्त असं काजळ लावून घेते। आणि इकडं आहे लॅकमेचं लिपस्टिक, तर हे लिपस्टिक माझ्या ब्लाऊजच्या शेडला मॅच होत होतं म्हणून हा वाला लिपस्टिक लावले मी। तर बघा कसा वाटला माझा मेकअप लुक, नक्की नक्की सांगा। आणि खूप जास्त काही केलं नाही आणि हा गुढीपाडवाचा मेकअप लुक आहे, सो त्यामुळं मी नथ पण घातली होती, तर नक्की नक्की मला सांगायला नका विसरू। आणि हा टीनेजर मेकअप लुक आहे, खूप जास्तच हाय लेवलचा नाही, नॉर्मल आहे, तर प्लीज 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 मला नक्की सांगायला विसरू नका। आणि त्यानंतर आता मी वापरत आहे टिकली, आणि टिकली चंद्रकोर वापरत आहे, तर तुम्हाला अगोदर माहिती आहे की मला चंद्रकोर टिकली आवडते, सो त्यामुळे मी चंद्रकोर लावते। तर हा छोटासा माझा छोटासा मेकअप लुकचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा। आणि हा इकडे घालत आहे मी आता नथ, तर नथ पण एक वेळेस तुम्ही घालून बघा, खूप छान लुक येतो नथ घातल्याने। तर ठीक आहे, बाय टाटा।